मागील पाठात आपण प्रेपोजिशन संदर्भात सविस्तर अभ्यास केला आहे आता या पाठात आपण प्रेपोजिशन्सवर आधारित प्रश्न सोडूया चूज द करेक्ट प्रेपोजिशन योग्य शब्दयोगी अव्यय निवडा लुक ॲट दिस पिक्चर केअरफुली या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा योग्य उत्तर असलेल्या पर्यायाचा रंग आपोआप बदलेल द बर्ड इज अंडर ट्री द बर्ड इज ऑन द ब्रांच द बर्ड इज इन द ट्री द बर्ड इज ओव्हर द ब्रँच पक्षी झाडावर आहे म्हणून द बर्ड इज ऑन द ब्रांच हे योग्य उत्तर आहे नाव नेक्स्ट क्वेश्चन आय विल सी यू मंडे या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य प्रेपोजिशन आपल्याला निवडायचे आहे इन ऑन ऑन टू टू ओळखले का उत्तर योग्य पर्याय आहे ऑन आय विल सी यू ऑन मंडे पुढील प्रश्नाकडे वळूया मॉम ड्रू द कार द गॅरेज या ठिकाणी रिकाम्या जागी कोणते प्रेपोझिशन येईल इंटू इन ऑन टू अंडर आपण अभ्यासले आहे की बाहेरून आत येण्याची प्रक्रिया असेल तर इन्टू हे प्रेपोजिशन वापरतात म्हणून योग्य पर्याय आहे इन टू मॉम ड्रू द कार इन टू द गॅरेज पुट बिस्किट्स द जार रिका जागी योग्य प्रिपोजिशन निवड़ा आई पुट बिस्किट्स द जार इन ऑन बिलो इंटू योग्य पर्याय है इंटू आई पुट बिस्किट्स इंटू द जार बिस्किट्स जार मध्ये ठेवले आहेत ही होणारी हालचाल दर्शवण्यासाठी इंटू हे प्रेपोजिशन या ठिकाणी वापरले आहे आता पुढील प्रश्न पहा सी वेंट द मार्केट इन टू ऑन टू टू ॲट यापैकी योग्य पर्याय आहे टू एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे ही क्रिया दर्शवण्यासाठी टू हे प्रेपोजिशन वापरतात म्हणून सी वेंट टू द मार्केट नाव नेक्स्ट क्वेश्चन He walked the post office. Towards, ओहर, ही वॉक्ड द पोस्ट ऑफिस पर्याय आहेत टुवर्ड्स ओव्हर नियर फॉर आता हालचाल ही पोस्टाच्या दिशेने झालेली आहे म्हणून या ठिकाणी योग्य प्रेपोजिशन आहे टूवर्ड्स म्हणून ही वॉक टूवर्ड्स द पोस्ट ऑफिस नाव नेक्स्ट क्वेश्चन धीज रोड लीड्स द सी रिकामे जागी योग्य पर्याय निवडा फ्रॉम टू टू वर्ड्स, इन टू यापैकी योग्य पर्याय आहे वर्ड्स, रस्ता समुद्राच्या दिशेने जातो दिज रोड लीड्स वर्ड्स द सी द कॅच जंप द टेरेस या ठिकाणी ओळखा बरे योग्य प्रेपोजिशन ऑन टू ऑन इन इन टू योग्य पर्याय आहे ऑन टू द कॅट जंप ऑन टू द टेरेस एका वस्तूची दुसऱ्या वस्तूवर होणारी हालचाल दर्शवण्यासाठी आपण ऑन टू हे प्रिपोजिशन वापरतो दे लिव्ह इन द अपार्टमेंट युअस पर्याय आहेत ऑन बिलो इन टू टू वर्ड्स योग्य पर्याय आहे बिलो दे लिव्ह इन द अपार्टमेंट बिलो युअस नेक्स्ट क्वेश्चन युवा ग्रेड इज एवरेज. रिका मेजागी योग्य पर्याय निवडा ऑन नियर बिलो इन योग्य पर्याय आहे बिलो युवा ग्रेड इज बिलो एवरेज. आता हे चित्र पहा या चित्रात काय दिसत आहे गाय झाडाखाली बसलेली आहे आता या चित्राशी संबंधित प्रश्न आपण पाहूया द काउ इज सिटिंग द ट्री योग्य प्रेपोजिशन निवडा ऑन टू ऑन टूवर्ड्स अंडर या ठिकाणी गाय झाडाखाली बसलेली आहे म्हणून अंडर हे प्रेपोजिशन या ठिकाणी योग्य आहे द काउ इज सिटिंग अंडर द ट्री डू यू अंडरस्टँड प्रेपोजिशन्स प्रेपोजिशन्स शब्दयोगी अवयव तुम्हाला समजले का नक्कीच समजले असतील तर प्रेपोजिशनवर आधारित अनेक प्रश्नांचा आता तुम्ही सराव करा बाय